महादेव कोळी समाजामध्ये काय चाललेलं आहे, धनगरांमध्ये काय चाललेलं आहे, भटक्या विमुक्त समाजामध्ये काय चाललेलं आहे याची माहिती या मुलीला नाही हे आपण लक्षात घ्या. आणि म्हणून त्यांचा एकच नारा असतो, त्यांचा एकच नारा असतो की काँग्रेस काँग्रेस. मी त्या मुलीला सांगतोय, तुम्हाला वर्ण आदेश आलेला आहे की जो बीजेपीला हरवेल, जो बीजेपीला हरवेल त्याच्या दुधामध्ये साखर म्हणून आपलं मत टाका, असं ऑल इंडिया मुस्लिम फेडरेशनने त्या ठिकाणी सांगितलं, असं सांगण्यात आलेलं आहे. काँग्रेसवाल्यांची मतं किती आहे मागच्या निवडणुकीत आपण बघितलं, सुशील कुमार शिंदेच्या निमित्ताने आपण बघितलंय. त्याच्यामध्ये वाढ होणार आहे का? अजिबात वाढ होणार नाही, त्याच्यामध्ये वाढच होणार नाहीये. आणि तिथे चिपटून राहिला तर मुसलमान तुमच्यामुळे भारतीय जनता पक्ष या ठिकाणी निवडून आल्याशिवाय राहणार नाही, हे लक्षात घ्या. आज परिस्थिती बदलली आहे. ओबीसी असं म्हणतोय, ओबीसी असं म्हणतोय की माझं मत आरक्षणवाद्याला, मग तो आरक्षणवादी एसटीतला असेल, तो आरक्षणवादी ट्रायबल मधला असेल, किंवा तो आधी आरक्षण ओबीसी मधला आहे. मला आरक्षण वाचलं पाहिजे आणि माझं आरक्षण लागू राहिलं पाहिजे, म्हणून माझं मत मी आता ओबीसी आरक्षणवाद्यालाच देणार आहे. मी बोलवीला आवाहन करतोय की तुम्ही मुस्लिम समाजाच्या बाहेर पडा. मुस्लिम समाजाला निर्णय द्यायचा असेल तर पहिल्यांदा या समूहांमध्ये जाऊन बसा, त्यांची मानसिकता काय आहे ती बघा. आज बीजेपी म्हणतंय आम्ही संविधान बघू, ओबीसी म्हणतोय मला आरक्षण त्या ठिकाणी पाहिजे, आणि आरक्षण पाहिजे असेल तर हे संविधान पाहिजे म्हणून म्हणतो. मी मुस्लिम बांधवांना आवाहन करतोय की तुमची भूमिका ही संविधानवादी आहे, संविधान टिकलं पाहिजे आणि मग मुसलमानांचा असताना मैत्री ही ओबीसी मध्ये आली पाहिजे अशी असणारी परिस्थिती आहे. जेव्हा लढा मोठा झाला आणि आता आपल्याला टाळता येत नाही, तेव्हा कुठं चुटपुट चुटपुट पद्धतीने काँग्रेस म्हणायला लागले, नाही आम्ही आता संविधान वाचू, नाही आम्ही आता संविधान वाचू. अरे 5 वर्ष ज्यावेळेस संविधानाची वाट लावल्या जात होते त्यावेळेस तुम्ही सभागृहामध्ये काय करत होता याचा खुलासा पहिल्यांदा त्या ठिकाणी. घटना ज्यावेळेस पायदुळी तुडवल्या जात होती त्यावेळेस तुम्ही गप्प का बसला? मी मुस्लिम बांधवांना आवाहन करणार आहे की हिजाबचा प्रश्न ज्यावेळेस निर्माण झाला, वंचित बहुजन आघाडीची भूमिका आहे की ज्याला जसे कपडे घालायचे आहेत तो घालण्याचा या संविधानाने त्याला अधिकार दिलेला आहे आणि तो अधिकार शाबूत राहिला पाहिजे. काँग्रेसची काय भूमिका? आता पुन्हा तो प्रश्न कर्नाटकमध्ये उभा राहिला. कर्नाटकमध्ये उभा राहिल्यानंतर काँग्रेस आणि बीजेपी एकाच बाजूला आपल्याला त्या ठिकाणी दिसते. बीजेपीचा हजाबला आरएसएसचा हजाबला विरोध आहे, तोच आपल्याला काँग्रेसची भूमिका त्या ठिकाणी दिसते. हे मुसलमानो, औरंगजेब का जब इशू बाहर निकला, औरंगजेब का स्टेटस नई जनरेशन अपने मोबाइल पे रखने लगी,
तो उनपे केसेस हुए या नहीं हुए, और केसेस हुए तो कांग्रेस का हाथ। क्यों कांग्रेस लड़ने नहीं आया, क्यों कांग्रेस लड़ने नहीं आई? यही वंचित भोजन अगाड़ी है कि जिन्होंने औरंगजेब के कब्र पर जाके चादर चढ़ाई और ऐलान किया, सरकार से ऐलान किया, अगर हिम्मत है तो हम पर केस दिखाता दाखिल कर दे। वापिस भूल चुप करोगे, वापिस भूल चुप करोगे मुसलमान, तो याद रखना तुमको बचाने कोई आएगा। मैं नहीं कह रहा हूं, जो इस बात को मैं नहीं दोहरा रहा, लेकिन इसी मंत्र केंद्रीय मंत्रिमंडल में, इसी केंद्रीय मंत्रिमंडल में निर्मला सीतारामन जो फाइनेंस मिनिस्टर है, निर्मला सीतारामन जो फाइनेंस मिनिस्टर है, उनके पति है, उनका नाम है परकला प्रभाकर, उनका नाम है प्रभाकर परकला प्रभाकर परकला प्रभाकर उनका नाम है।